नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 72वा वाढदिवस शनिवारी होता. वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य विभागाने 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान अमृत महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम स्थापित झाला आहे. एका दिवसात 1 लाखाहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली. या महोत्सवाचे उद्दिष्ट एका दिवसात 1 लाख युनिट रक्त गोळा करण्याचे आहे. याशिवाय लोकांना नियमित रक्तदान करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन होत असून त्या माध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्या आयोगातील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. या आढावा बैठकीत केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन होण्यासाठी महाराष्ट्र मेहनत करण्यात कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. साताऱ्यात रविवारी आयोजित हाफ हिल मॅरेथॉनमध्ये धावताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज क्रांतीलाल पटेल असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. साताऱ्यामध्ये रविवारी 21.1 किलोमीटर अंतराची हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा राज पटेल हाही सहभागी झाला होता. धावत असताना पटेल अचानक कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत नालासोपाऱ्यातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. कारू हुलाज यादव असे या नक्षलवाद्याचे नाव असून तो मूळचा झारखंडचा हजारीबागमध्ये डोडगा येथील रहिवासी आहे. या नक्षलवाद्यावर 15 लाखांचे बक्षीस होते. कारू यादव हा झारखंडमधून मुंबईत उपचारासाठी आला होता, तसेच नालासोपारा परिसरात लपून राहत होता. याची माहिती महाराष्ट्र ATSला मिळाल्यानंतर या पथकाने नालासोपाऱ्यात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या संघटनेशी संबंधित असून त्याच्यावर 31 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ही धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महाराष्ट्र ATSचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून आगामी पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोर कमिटीच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिका निवडणुकांसाठी सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोर कमिटीची बैठक रविवारी काँग्रेस भवनात झाली. या बैठकीमध्ये पक्षाने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान काँग्रेसच्या निर्णयानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे आता लक्ष लागले आहे. नाणार रिफायनरी कोकणातच होणार असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो का, या प्रश्नावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी हे उत्तर दिले. ठरलेल्या ठिकाणीच नाणार रिफायनरी होणार असून या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही, असेही ते म्हणाले. नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प गेली 7 वर्षे चर्चेत आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात उभारण्याचाही प्रस्ताव आहे. दरम्यान या प्रकल्पासंदर्भात संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड, अलिबाग आणि पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उद्या आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी सकाळी 10:30 ते 2:30 या वेळेत संपन्न होणार आहे.
या जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडे 467 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी हा रोजगार मेळावा आहे. या रोजगार मेळाव्यात SSC उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा, इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्ट इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. आठवडाभरापासून उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली असून पिके कुजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्याभरापासून उरण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे ठिकठिकाणच्या शेतातील भात पीक आडवे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु याही स्थितीत भाताचे पीक शेतात भरू लागल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सरत्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना धोका निर्माण केला आहे. तसेच यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही छोट्या शेतकऱ्यांची आशाही या कोसळणाऱ्या पावसामुळे मावळू लागली आहे. शिवडी नावाशिवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रिक सीलिंग प्रकल्पामध्ये नवी मुंबईतील बाधित मच्छीमार बांधवांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी म्हणून शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकल्पग्रस्तांसह भेट घेऊन मच्छीमार बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन दिले आहे. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी MMRDA प्रादेशिक उपायुक्तांना आदेश देऊन मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले जातील असे आश्वासन दिले. यावेळी मर्यादित मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुतार, दिलीप पाटील, मुकेश अनंता मडवी, विश्वनाथ तांडेल, रुपेश भोईर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी अवेअरनेस याबद्दल नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 480 विद्यार्थी उपस्थित होते. याच उपक्रमाच्या दुसऱ्या भागात कळी उमलताना नावाचा मुलींसाठी डाएट प्लॅन आणि मासिक पाळीच्या वेळी मुलींनी घ्यायची काळजी यावर डॉक्टर संजीवनी गुन्हे यांनी माहिती दिली. यावेळी 330 मुली उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदे आणि रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर खरत यांच्या प्रयत्नाने अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार केळवणेमध्ये रस्ता तयार करण्यात येणार आहे. या विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत यांच्या हस्ते झाले. दरम्यान आमदार महेश पालदे आणि ज्ञानेश्वर खरत यांच्या प्रयत्नाने नुकतेच केळवणे शाळेत वर्गखोली आणि मर्याई मंदिरात शेड तयार करणे या दोन कामांचे भूमिपूजन झाले होते. यासोबतच आता केळवणे पंचक्रोशीतील रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे या विभागातील विकास कार्याला गती मिळाली असा विश्वास नागरिकांमध्ये जागृत होत आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये आपापसातील मतभेद वाढत असून समाजवादी पक्षाने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पनवेल उरण तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेका पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्रित महाविकास आघाडी स्थापन केली होती. स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या या महाविकास आघाडीतून आता समाजवादी पक्ष बाहेर पडला आहे. समाजवादी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांनी याबाबत पत्रक काढून माहिती दिली. स्थानिक पातळीवरील विविध निवडणुका देखील समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे यावेळी नाईक यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडताना दिसून येत आहे. दरम्यान याबाबत त्यांनी पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील आणि सचिव सुदाम पाटील यांना लेखी पत्रही दिले आहे. कर्जत येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कपालेश्वर मंदिर येथे आयोजित केलेल्या शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालयाच्या बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीने रक्त संकलित केले.